नवी दिल्ली येथे शुक्रवार पासून महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती तर्फे जंतर मंतर वर मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. दिल्लीतील आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय. याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी दुपारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत जंतर मंतर वर बेमुदत उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे शुक्रवारपासून महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीतर्फे जंतर मंतर वर मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. विखे यांनी सोमवारी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. आंदोलनाचा चौथा दिवस होता. दिल्लीतील कडाक्याची थंडी व उपोषणामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असून शिवराज कोळसे नामक आंदोलकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आंदोलकांची भूमिका योग्य असून त्यासाठी आपण निश्चितरित्या सरकारशी चर्चा करू. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणू. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सक्षम वकील नियुक्त करण्यासाठी सरकारला भाग पाडू. तोवर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.